that. सांभाळून राह काय चल चल रे माझ्या लेकर राणादा बॅगेत भरलंय ना समजा काळजी घ्या बरं का राणा हे बघ नीट सांभाळून राहा खा पी इकडचं ध्यान आलं तर येत जा नाहीतर मी येईन भेटायला हा मावशे तू काय काळजी करू नग तुझ्या पोराची काळजी घेतो मी राणादा 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 काय तुम्ही राणादा तू सासऱ्याला चालत आणि ती बिजाई बिजाई काय मानकड हे तुम्हाच नाही कुणी काय सांगितलं रे अरे तू पप्प्या गावभर ढोल वाजत फिरायला लागलाय राणादाची बिजाई आहे राणादाची बिजाई म्हणून होय लोक चालला सासरला असं काय बाय म्हणत होत खराय ते की खरोखर चाललंय वाटतं सासरला बॅग पण भरले की काय सासरला सासरला लावले रे राणा तिकडे मळ्यात चाललाय जिजाकडे राहायला काय कर बार बार ठीक आहे चला लवकर बाकीचे पण काम आहे तमासनी हा मालक चला निघूया आपलं घर आपली वाट बघतय चला राणा नीट काळजी घे बाबा हा नीट खा पे आणि हे बघ जिजा संघ भांडू नकस गोडी गुलाबी ना हा अग मावशे म्हणलो न व घेईन सांभाळून म्हणून नग काही काळजी करू सापूर राणा बॅग घेतो हात तुटल्यात का माझ अरे तू नाराज आहेस म्हणून म्हणते ना हे समजत की नाही तुझ्या म्हणून व्हायलंय आपलं नंतर ना बघतो बघ ना मी कुठं काय केलंय मालक येत आहे ना व जा पुरा झाले करा जा बाळ काळजी करू नको चल आम्ही बी आहे आम्ही पण हाय पहिलवान चला निघा अरे बाबा बिदाई तर मुलींची होते राणा दादाची कशी होईल कलियुग आहे बाबा कलियुग हे तर सगळं उलट होणार बिन लग्नाची बिदाई वरात पाठवणी सगळं होणार काय बापू नाहीतर काय अरे मी माझ्या डोळ्यानं बघितल्याने कानानं ऐकले आपला राणा आता सासरी जाणार राणादा बाईच्या कब्जात अडकला म्हणा मी काय सांगत होतो त्या जिजाला गावात ना हाकलून द्या पण नाही बसलाय तसंच सगळे काय ये झाला गेला राणा आता सासरी ते बघा राणा चालला वरात चालली राणाची सासरेला हा
राणा निघाला बापू, अरे माझ्या रेणूला माझ्या मनाविरुद्ध सासरी धाडलं होतं या राणानं. जुनं झालं ते, चला इकडे इकडे. सासरीला राणा निघाला. राणादा हे काय? काय नाही, सासरी निघालय म्हणा. ए काय बिपक्कू नकोस, गावात समजीकडाची चर्चा चालू आहे. उगाच्या पप्प्याचंच काम असणार आहे. ए चला ए बस टाइमपास बंद करा. चला चला निघा, आपापल्या कामाला निघा पहिलवान. चला चला, एवढीच काम आहेत आपल्याला. चला चल. तुम्ही नमस्कार करतो. सर माग काय नमस्कार करायची गरज नाही. अरे काय ऐकालोय मी हे काय वस्तात? अरे तू नांदा निघालच म्हण. राणादा पा गाभरूचा डॉल्फी वाजवलास गड्या. अख्खी पोरं आमच्यावर हसायला जातात आणि अख्खं कुस्ती क्षेत्र माझ्यावर. राणा अरे तुला काय लाज लज्जा? हा नांदणारी तुझ्या घरात आणायची सोडून तूच नांदा निघालास. तसलं काय नाही वस्तात. मग कसं आहे? अरे तुला असं बाईच्या दाराला बांधल्यालं कोकरू झाल्याला बघून मला किळ आली रे तुझी आणि राग बी. ओ मी काय कोणाला कोकरू बिकरू केलं नाही काय? उगा माझ्यावर नसता नाही घ्यायचा. अगं तुझ्यावर आळ नाही बाई, इथे आमचंच नाणं खोटं आहे. होय लय कोटारडा येऊ पहिलवान. अहो म्हणून तर घेऊन चाललोय आम्ही याला. राणादा तू लय बदललास गड्या. अरे बाईच्या नादाला लागून एवढं नुकसान झालंय तर पुन्यांदा बाईच्या नादाला लागलं. अहो नाही वस्तात, तसलं काय बी नाही. राणादा तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस, जे खरं आहे ते खरं आहे. वस्तात माफ करा की राणादाला. अरे काय माफ करा, हा माझा सच्चा पैलवान बाईच्या नादाला लागलाय. अरे कुठेतरी जाऊन जीव द्यावा असं वाटालंय मला. एक जुनी तालीम बंद पडली होती, आता नवी तालीम काय गावात पुन्हा सुरू होणार नाही. आणि ह्यो राणा ह्यो बी काय पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात उतरणार नाही. असं काय बोलू नका साहेब. तुझा थोबाड काळ कर. चल जा इथून. अरे तुला माझा पट्ट्या म्हणायला लाज वाटाल्या. राणादा मानलं बाई तुम्हाला, तुमच्यासारखे विचार सगळ्या बाप्यासनी यायला पाहिजे बघा. कसला विचार? राणादा आणायला चालले ते. हे सरपंच नाही नाही, सगळ्या गावात अशी चर्चा सुरू आहे. हेच तर राणादा नुसतं बोलतच नाही तर करून बी दावलं. काय करून दाखवलं? बाई गडी स्त्री पुरुष असं काय भेदभाव नसतोय. बायकांनीच नांदाला जायला पाहिजे असं कुठं आहे? गडी माणूस बी जाऊ शकतोच की. अंजली वहिनीची शिकवण मात्र पक्की लक्षात ठेवले बघा राणादा तुम्ही. मावशी चुकलं बाबा, पण तुम्ही नग त्या माणसाची शिकवण मात्र चांगली देण्यात ठेवली असं बघा राणादा. जे चांगलं ते चांगलंच काय राणादा, बरोबर ना? आमचं राणादा मनानं लय चांगले आहेत, नीट वागायचं बरं का त्यासकट. हा हा काय काळजी करू नका, सा नीट ध्यान ठेवतो त्यांच. राणादा तुम्ही लगीन केलं सा ते एक बरं झालं बघा, नाहीतर असं एकटं कुठं पत्र राहणार होत असा.
दिसायला मी तसं सारखंच आहे ना, त्यामुळे संसार करायला काही अडचण यायची नाही. बस झालं, आता जाऊ काय साहेब? अरे चला की, किती टाइमपास लावलाय. हे बघा, आता जाताना देवाचा आशीर्वाद घेऊन जावा, म्हणजे संसार सुखाचा होईल बघा. हो दुर्पा मावशी, अवघ काय बी बोल नका. हो काय बी कस बोल, हाय तेच बोलतोय. अहो जोडीने देवाचं दर्शन घ्या, मग संसार सुखाचा होतोय बघा. माझा काय बी संबंध नाही, चला की. अरे बाबा, जुनी जाणती माणसं सांगायला तर ऐक की काय खोटं सांगायला. एकदम बरोबर बोलला बघा मावशी. आता जाता जाता देवाचं दर्शन घेऊन मगच जायचं काय साहेब? हा पाहिजे, आपली संस्कृतीच आहे ती. चला देवळात, चला चला. नाही नाही साहेब. नाही काय नाही, बाईने सांगितलं ते पुरुषांना ऐकायलाच पाहिजे. हा आणि आमची करडी नजर आहे तुझ्यावर, माहित आहे ना. चला चला. ओ दुर्पा मावशी, तुम्ही बी चला की. कसं आहे जुन्या जाणत्या माणसांचं मार्गदर्शन व्हायला नको होय का? नाही चला की. राणा चला, जुनी आता दर्शन घ्या देवाचं. चला हो साहेब, आता कशाला उगा येऊ कुठं ना. तसं भाई तुम्हास नाही उशीर व्हायला ना. व चला जाऊ की. अरे बाबा, देवापेक्षा आम्ही मोठा आहे का? जावा आणि जोडीने आशीर्वाद घेऊन या दोघं बी. हो सरपंच, बोला की काय. तर हा हा हा, सरपंच या नात्याने मला असं वाटतंय की तुम्ही दोघांनी आता देवदेव करून यावं. एकदम बरोबर आहे. अरे देवदेव तर करूयात की, पण आज आपल्या गावातल्या देवाचं दर्शन घेऊया. जावा घेऊन या दर्शन. हा चला मालक. ए पहिलवान, अरे जा की मरदा, लाजतेस का असं बायकांसारखं? चला की, चला चला. जा बॅक्टिव्ह इथं असते नंतर बघतो मी. देवा, मनापासून माफी मागते मी. राणाजींचा गावा देखत अपमान व्हावा असं माझ्या मनात अजिबात नाहीये. त्यांना आमच्या जुन्या संसाराची आठवण करून देण्यासाठी हा सगळा खटाटोप चाललाय, त्यात मला तुझी साथ असू दे. देवा, करायला गेलो एक आणि झाले भलतच, नाही त्या बांधगडीत अडकलोय. आता तूच यातनं सोडी, मला काय या बाई बरोबर संसार विंसार करायचा नाही. देवा, मला मार्ग दाव, माझी सुटका होणार असा कौल दे. देवा, आमचा संसार पुन्हा पूर्वीसारखा होईल असा कौल दे. माझी सुटका होणार उशिरा का होईना, माझी सुटका होणार हे पक्क आहे. चालते की मग. काय म्हणला? नाही काय नाही, ते देवानं माझं ऐकलंय. माझं मी ऐकलं. चला चला. बापू, या राणाची इज्जत आज गावभर घालवायची. वय वय वय, अरे पर राणाची इज्जत घालवल्यामुळं आपल्याला कसं काय मिळणार आहे पैसे? चल सांगतो, सांगतो. सासरला हा रान निघाला, सासरला हा करायला. सरपंच या नात्यानं तुमच्या भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो.
आणि माझ्याकडे पण शुभेच्छा. बर आता समजत झालं असेल तर निघायचं काय? वय निघू की काय मालक केवढे काय तुम्हाला. बर बर तुम्ही काय काळजी करू नका काय, आम्ही दोघं अगदी नीट राहतो. ओके चला लवकर चला की चला चला. बापू गरमागरम विषय आहे, गरमागरम जा घ्या. राणा निघालच कर बाबा सासरी. शिदुरी घेतलीच नव बाबा बरोबर. बापू पप्या बस झालं, लय झालं आता. अरे लय कुठं झालं, आता कुठं सुरुवात झाली तुझ्या नांदायची. होय की नाही साहेब, बरोबर बोललो की नाही? हे पप्या राणा तुझी दमदाटी आमच्या समोर चालणार नाही बर का. आऊ साहेब तो कसा बोलायलाय बघा की राणा झाला. मी कुठं काय चुकीचं बोललो? मी काय म्हणालो, राणा जिजाकडं नांदायला चाललाय, नुकती सुरुवात झाली. त्याच्यात काय बोललो मी? हा काय बोल. बापू बापू जावा, एक साडी घेऊन जाऊ जावा. आपण राणाला एक नी एक माहेरची साडी देऊया. पुण्यांदा एक जरी वाकडा सबूत काढलास का नाही, पायसाना तुझ्या टाळूवरती केसच काढतो का नाही बघ तू. मागचा मार इतरलास काय? धमकी कुणाला देतेस का? ए तुला देतोय तुला, काय घाबरतो काय तुला? पुण्यांदा जर का माझ्या मालकांमध्ये आला आणि काय मी वाईट वांगात बोलला तर तुझी जीभ हसाडू त्याचा पायसान करून पायात घालतो का नाही बघ तू. ए जिता चल कसला घाणी धोंडा मारा. बाप्या टाळक फिरला का नाही? तुझं काय खरं नाही सांगून ठेवतोय. ए ए अरे पोलीस संकट असताना कायदा हातात घेण्याची भाषा कसली करता रे. जिजा चप्पल पायात ठेवते. मालक तुम्ही काय बी टेन्शन घेऊ नका सा. असल्या बुरट्यासनी कसवट निवर आलाय तर ते जिजाला चांगलंच खाऊ काय. तुम्ही काय बी काळजी करू नका. आपण दोघ जर का संगट असलो का नाही तर असल्यास मी पुरून उरू. वा 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 नवरा बायकून एकमेकाला अशी साथ दिली पाहिजे. होणार तुमचा संसार होणार. चला चला मालक. काय बघतो मरलेलास रे पप्या. अरे राणाची आबरू घालवणार होतास नव्ह, त्या दोघांनी तुझीच आबरू घालवली.